संसदेच्या दोन्ही सदनात भाजपाला बहुमत मिळाल्यावर काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करणार असल्याचे भाजपाने वचननाम्यात जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर कलम 370 मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला स्वायत्त राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला. 1947 भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरी सिंग यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. नंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली. महत्वाची बाब म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 मसुदा तयार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे या कलमाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी पंडित नेहरूंनी गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावर सोपवली. या कलमानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा आणि विशेष अधिकार मिळाले आहेत. या कलमांतर्गत परराष्ट्र, अर्थ, संरक्षण आणि दूरसंचार वगळता इतर विभागांमध्ये केंद्राने मंजूर केलेले कायदे थेट लागू होत नाहीत. ते कायदे लागू करण्यासाठी राज्य सरकारची संमती पुन्हा आवश्यक असते. या कलमानुसार भारताचा नागरिक काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही. दुसऱ्या राज्यातील नागरिक येथे संपत्ती देखील खरेदी करू शकत नाही. कलम 370 नुसार केंद्र जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी लादू शकत नाही. बाह्य शक्तींनी काही हल्ला केल्यास तिथे आणीबाणी लागू होऊ शकते. राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विधानसभेने हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव संमत केला तरच हे कलम रद्द होऊ शकतं. त्यामुळे आता सत्तेवर आल्यावर भाजपा कलम 370 बाबत कोणती भूमिका घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.